बलि प्रतिपदा अर्थात दीपावली पाडव्यानिमित्त संभाजी आरमारच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरात असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। शुक्रवारी दीपोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता तो म्हणजे दीपावली पाडवा अर्थात बलि प्रतिपदेचा। हा दिवस मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला। अनेक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान प्रतिवर्षी बलि प्रतिपदा निमित्त संभाजी आरमारच्या वतीने दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात शुक्रवारी सायंकाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जुना पुणे नाका इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असंख्य दिवे लावण्यात येऊन अत्यंत मंगलमय अशा वातावरणात दीपोत्सवाचा हा सोहळा साजरा करण्यात आला। असंख्य दिवे आणि मशाले यांनी हा परिसर संपूर्णपणे उजळून गेला होता। दीपावली पाडव्याच्या चैतन्यमय मंगलमय अशा वातावरणात या दीपोत्सवामुळे अधिकच भर टाकले। यामुळे आगळ्या वेगळ्या अशा वातावरणाची अनुभूती प्रत्येकानेच घेतली। दरम्यान बळीराजाच्या राज्यात प्रत्येकजण सुखी होता आनंदी होता। छत्रपती शिवराय तसंच छत्रपती संभाजी महाराज यांनी बळीराजाच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली। हिंदवी स्वराज्यात सर्वसामान्यांना न्याय होता सन्मान होता ही दैदिप्यमान परंपरा इतिहास याचा अभिमान बाळगणारा ती परंपरा जपावी यासाठी या दीपोत्सवाचं प्रतिवर्षी आयोजन करण्यात येतं अशी माहिती संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी इन सोलापूर न्यूजचे बोलताना दिले। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य देखील सर्वसामान्य माणसाचं होतं भूमिपुत्रांचं होतं आणि हिंदवी स्वराज्य अबाधित राहावं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलेलं होतं। या आपल्या सगळ्या ऐतिहासिक परंपराची आठवण व्हावी आणि या आपल्या दैदिप्यमान परंपराचा आपण अभिमान बाळगावा या हेतूनं संभाजी आरमारच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या साक्षीनं प्रतिवर्षी या ठिकाणी दीपोत्सव आयोजित केला जातो। त्या दीपोत्सवाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जनतेला आम्हाला इतकाच एक संदेश द्यायचा असतो की अन्यायाचा अंधकार दूर करून संभाजी आरमारच्या माध्यमातून जनतेला न्यायाच्या वाटेवर नेण्याकरिता संभाजी आरमारचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस अहोरात्र सज्ज आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान प्रमाण मानून सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये प्रकाश आणण्याकरिता आजचा सोहळा आहे। छत्रपती शिवराय तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय जयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अमर पुण्याचं संभाजी महाराज। अमर पुण्याचं संभाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज के जय। छत्रपती संभाजी महाराज के जय। चौबाग की जय बोलो। चौबाग की जय बोलो। याप्रसंगी शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे प्रकाश डांगे शशिकांत शिंदे सागर संगवे सुधाकर करणकोट रजनी डांगे आशा वाघमोडे पूनम डांगे माधुरी ननवरे प्रियंका भोसले अनिता मोरे शैला शिंदे स्वाती पोद्दार महानंद पोद्दार सायली पवार ज्योती डोंगरे अबोली मोरे आदींची उपस्थिती होती।